I'm sharing my screen with you all, and this is about mechanical properties of fluid. सोपा चैप्टर है, अगदी अगदी सोपा चैप्टर है. आणि पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी स्वतः स्टडी करायला सांगितलं होतं एक दोन पॉइंट्स, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं दुसऱ्या लेक्चर मध्ये, एक पुढचा पॉइंट करायला सांगितलं होतं, बरोबर. पण मग आपण आता काय करूयात. ओके, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय एम नम्रता कांबळे, असिस्टंट प्रोफेसर इन फिजिक्स, आपल्या सिनियर कॉलेजला आहे, रामानंद नगरला. आत्ताच रिसेंटली जॉईन झाली आहे. आणि बघू, तुमच्यापासूनच सुरुवात करते शिकवायला, ट्वेल्थ पासून. ओके, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पार्ट, लेट अस गो विथ ब्रीफ रिकॅप. मी तुम्हाला जे जे काही सांगितलं होतं करायला त्याचा एक ब्रीफ रिकॅप आपण बघूयात. आधी इथं चॅट दिसत नाहीये मला, रेज हँड कोणीतरी केलेला आहे, कोण आहे? हा निकिता, निकिता अनम्यूट करा आणि काय क्वेश्चन आहे विचारा. नथिंग मच मॅम. काय झालं? नाही, नथिंग मच, नो प्रॉब्लेम. ओके ओके, ठीक. सो लेट अस बिगिन विथ दिस ब्रीफ इंट्रोडक्शन. तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही करा म्हणून, पण म्हणजे मला पण डिस्कस करू द्या की तुम्ही नक्की काय वाचले ते मला कळेल. सो पहिला पार्ट आहे फ्लुइड, त्याची डेफिनेशन. डेफिनेशन काय आहे? फ्लुइड मीन्स सबस्टन्स दॅट कॅन फ्लो टू एनिथिंग. मग आता आपण म्हणेन का फक्त लिक्विड फ्लो होतात म्हणजे मग ते फ्लुइड आहेत? नाही, प्लाझ्मा पण फ्लो होतोय. प्लाझ्मा माहिती आहे का तुम्हाला? आपण दिवा वगैरे लावला तर दिव्याच्या वरती जे एक हे दिसते माहिती का, तिथं त्याची सावली नाही पडत बघा, ऑरेंज कलरचा खाली जाळ दिसतो आणि त्याच्या मध्ये एक असा काय म्हणतात, ट्रान्सपरंट असा एक हे दिसतो आपल्याला, फक्त तो वरती जाताना दिसतोय पण त्याची सावली वगैरे नाही दिसत. सो त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण प्लाझ्मा म्हणतोय. दॅट इज ऑल्सो अ स्टेट ऑफ मॅटर. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे ते आहेत गॅसेस. सो वी यूज गॅसेस. सो लिक्विड, प्लाझ्मा अँड गॅसेस, ऑल दॅट कॅन फ्लो आर कॉल्ड एज फ्लुइड्स. ठीक आहे. सो मग फॉर एक्झाम्पल वॉटर आलं, त्याच्यामध्ये केरोसिन आलं, नायट्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, हे सगळे फ्लुइड्समध्ये येतात. अजून एक इम्पॉर्टंट पार्ट की इंडस्ट्रीजमध्ये फ्लुइड फक्त लिक्विडला म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल असेल एखादं, तर त्या ऑइलला ते डिरेक्टली फ्लुइड म्हणतात. मशीन्समध्ये यूज करते किंवा हायड्रॉलिक सिस्टीम्समध्ये जे यूज करतो ना, त्याला फ्लुइड म्हणतात ते. पण विथ दॅट दे मीन त्यांना फक्त लिक्विड म्हणायचं आहे, बाकी काही नाही. पुढचा पॉइंट आहे, लिक्विड्स हॅव इदर व्हेरी लो ऑर नो रिजिडिटी. सो हाऊ डू वी डिफाईन रिजिडिटी? रिजिडिटी म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये हे किती आहे, स्ट्रेंथ किती आहे, त्याला आपण रिजिडिटी म्हणतो. मग आपण जनरली कसं हे करतोय, त्यांना सेपरेट करतोय किंवा डिफरेंशिएट करतोय. इफ देर आर सगळ्यात जास्त रिजिडिटी कोणाची आहे, सॉलिडची सगळ्यात जास्त रिजिडिटी असते, म्हणजे त्याचा शेप पटकन बदलत नाही. त्याच्या खालोखाल रिजिडिटी कोणाची आहे, लिक्विडची आहे. आणि सगळ्यात कमी रिजिडिटी कोणाची असणार आहे, गॅसेसची असणार आहे ऑफकोर्स, बरोबर. मग आता आपण काय करतोय, आपण फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करतोय. मग आता हे पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टडी केल्या असतील बघा. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय स्टडी केले, यंग्स मॉड्युलस स्टडी केले, बल्क मॉड्युलस स्टडी केले आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी स्टडी केले का. टेन्साइल स्ट्रेस वगैरे, शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेन वगैरे स्टडी केले की नाही. मग त्या प्रॉपर्टीज तुम्ही सॉलिडसाठी स्टडी केलेल्या. आता आपण काय करणार आहे, त्याच प्रॉपर्टीज फ्लुइड साठी किंवा लिक्विड साठी स्टडी. पॉइंट आपला डिस्कस करून झाला, आपल्याला कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या ते सांगितलं मी. ज्या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे लिक्विडची स्ट्रेंथ सांगणाऱ्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या सगळ्या आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. ओके, नाव कमिंग बॅक, ह्याच्यामध्ये काय काय दिसते बघा ह्या स्क्रीनमध्ये. फ्लुइड डिफॉर्म कंटिन्युअली अंडर ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. आता हे स्टेटमेंट कसं आहे, आपण कुठल्या पण भांड्यात पाणी ओतलं किंवा ऑइल ओतलं किंवा गॅस ओतून ठेवला, ते काय करतात, त्या कंटेनरचा शेप घेतात, बरोबर का. ते असं म्हणतात की नाही मी शेप नाही घेणार,
फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा रुबिक्स क्यूब इमॅजिन करा, रुबिक्स क्यूब तुम्ही भांड्यात टाकला, तो पागळून हे होतो का, त्या भांड्याच्या शेपचा होतोय का? नाही होत, बरोबर. पण तेच जर लिक्विड ओतलं तर लिक्विड बरोबर त्याच्या बेस बरोबर जाऊन बसत. हा डिफरन्स आहे ह्या दोन मटेरियल्स मध्ये. तर इथं काय व्हायला लागले, फ्लुइड डिफॉर्म कंटिन्युअली अंडर ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. पुढचा वर्ड आहे प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय असेल हो? ग्रेडियंट, ग्रेडियंट कशाला म्हणतो तू आपण? ह्याच्या आधी तुम्ही हा शब्द ऐकलाय का कधी? सो ग्रेडियंट म्हणजे एका फिजिकल प्रॉपर्टीला दुसऱ्या फिजिकल प्रॉपर्टी बरोबर जेव्हा आपण कम्पेअर करतो किंवा त्यांचा रेशो ज्यावेळी घेतो त्याला म्हणतोय ग्रेडियंट. मग इथं जेव्हा प्रेशर ग्रेडियंट मी म्हणते ना, तर मी काय करते, प्रेशर विथ रेफरन्स टू डिस्टन्स मेजर करते. म्हणजे ह्या पॉइंटला एवढं प्रेशर आहे, इथून एक 10 सेंटीमीटर पुढे गेल्यावरती किती प्रेशर असणार आहे, तिथून एक 10 सेंटीमीटर पुढे गेल्यावरती किती प्रेशर असणार आहे. आता तुम्ही हीट ग्रेडियंट पण स्टडी केला असेल बघा आधी, जेव्हा पहिल्यांदा थर्मोडायनामिक प्रॉपर्टी स्टडी करताना तिथं आपण हीट ग्रेडियंट स्टडी केलाय, म्हणजे विथ डिस्टन्स हीट कसं व्हेरी व्हायला लागले हे आपण स्टडी केले. सिमिलरली प्रेशर ग्रेडियंट मध्ये आपण काय करतोय, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. हाऊ डू यू डिफाइन शेअर मॉड्युलस? शेअर मॉड्युलसला आपण टँजेन्शियल स्ट्रेस पण म्हणतोय. टँजेन्शियल स्ट्रेस अपॉन टँजेन्शियल स्ट्रेन इज इक्वल टू, इथे ह्या केसमध्ये काय आहे, झिरो आहे. आणि टँजेन्शियल स्ट्रेस किंवा शेअर मॉड्युलस म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मोठी डिक्शनरी आपण ठेवली आहे. डिक्शनरी सगळ्यांना माहिती, मग डिक्शनरी ठेवली आणि मी काय केलं, डिक्शनरीच्या वरच्या लेअरला फक्त हळू धक्का दिला, मग तिचा शेप जसा तिरका होणार आहे तिथं काय होतंय, शेअर मॉड्युलस डेव्हलप होते. म्हणजे हॉरिझॉन्टल प्रेशर अप्लाय केल्यामुळे किंवा हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केल्यामुळे जो त्याचा शेप बिघडतो त्या बिघडण्याला आपण काय म्हणतो, शेअर मॉड्युलस. ह्या केसमध्ये काय आहे, शेअर मॉड्युलस आपण म्हटलंय की झिरो आहे. का? कारण लिक्विडला आपल्याला एक्सटर्नल फोर्स पण अप्लाय करायची गरज लागत नाही, तो आपोआप त्याचा शेप चेंज करून घेतो, राईट. हे जे पॉइंट सांगते हे तुम्हाला सीईटी साठी पण उपयोगाचे आहेत, आयआयटी जेई साठी पण उपयोगाचे आहेत. हे पॉइंट नोट डाऊन करून घ्या, जे स्क्रीनवर दिसत आहेत ते पॉइंट नोट डाऊन करून घ्या. म्हणजे तुम्हाला नंतर रीड तुमच्या बुक मधूनच सॉर्ट आउट केलेले आहेत आणि हे तुम्हाला आयआयटी साठी वगैरे उपयोगाचे पडणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकेल, द शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह किंवा अजून एखादा नंबर किंवा नन ऑफ दिस. तेव्हा तुम्ही काय चूज कराल, इट इज झिरो फॉर फ्लुइड, फॉर आयडियल फ्लुइड असं म्हणता येईल. कारण आपले रेग्युलर फ्लुइड जे असतात त्यांचा थोडा तरी शेअर मॉड्युलस असतो. फॉर एक्झाम्पल हनी, मध, वॉटर, ह्या दोन्हींमध्ये डिफरन्स आहे ना, दोन्हींची डेन्सिटी वेगळी वेगळी आहे. मग वॉटरचा शेअर मॉड्युलस थोडा कमी असेल, मधाचा शेअर मॉड्युलस थोडा जास्ती असणार आहे, हा फरक राहणार. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. इथं आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघतो हे लक्षात घ्या. हे तुमचं प्रॅक्टिकल फ्लुइड नाही आहे. आयडियल फ्लुइड मध्ये काय येणार, त्याचा इंटरॅक्टिव्ह फोर्स ऑफ इंटरनल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर देन गॅसेस अँड विकर देन सॉलिड्स. पुढचा पॉइंट काय आहे, त्याला तुम्ही आयडियल गॅस थिअरी अप्लाय करू शकताय. आयडियल गॅस थिअरी 11th मध्ये स्टडी केली आहे का? गॅस थिअरी स्टडी केली असेल नसेल माहिती नाही, पण आयडियल गॅस थिअरी याला अप्लाय करता येते. पहिली प्रॉपर्टी काय आहे, नॉईज कुणामुळे येतोय बघा, चेक करा, म्यूट करून घ्या स्वतःला, म्यूट करून घ्या स्वतःला. ओके, सो इट इज इनकॉम्प्रेसिबल, इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याची डेन्सिटी आपण कॉन्स्टंट आहे म्हणतोय. हाऊ डू वी डिफाइन डेन्सिटी? डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, ह्याला आपण काय म्हणतोय, डेन्सिटी इज कॉन्स्टंट. दुसरा याचा, इट्स फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनल म्हणजे काय, तो स्वतः स्वतःचा आकार नाही बदलत. मी जर त्याला स्ट्रेट लाईन मध्ये सोडलं तर तो स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे, मी जर त्याला कर्वेचर मध्ये सोडलं तर तो कर्वेचर मध्ये जाणार आहे. सो तो स्वतः इरोटेशनल आहे का? नाहीये. हा, इट्स फ्लो इज इरोटेशनल म्हणजे स्ट्रेट सोडला तर तो स्ट्रेट जाणार आहे, कर्वेचर मध्ये सोडला तर कर्वेचर मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर इट इज नॉन विस्कस. हाऊ डू वी डिफाईन विस्कॉसिटी? विस्कॉसिटी म्हणजे आपण जर लिक्विडचे वेगळे वेगळे लेअर्स कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल पाणी जे येते पाईप मधून, तर त्याचा शेप बाहेर येताना कसा बुलेट सारखा असतोय बघा. म्हणजे जी मधली लेअर आहे ती सगळ्यात फास्ट पुढे येते बाहेर, आणि वॉलच्या जवळ असणारी, पाईपच्या वॉल जवळ असणारी जी लेअर आहे ती अगदी स्लोली बाहेर पडते, बरोबर.
हे कधी नोटीस केले का, तुम्ही जर पाईप मधून पाणी येताना बघितलं तर पहिला मधला जो मधली लेअर जी असते ती पहिल्यांदा बाहेर येते, त्याच्यामुळे त्याला बुलेट सारखी शेप येते बघा त्या लिक्विडला बाहेर येताना. मग काय व्हायला लागले, जे वेगवेगळे लेअर्स आहेत ना ते एकमेकावरती फोर्स एक्झर्ट करतात, पाण्याचे वेगवेगळे लेअर्स एकमेकावरती फोर्स एक्झर्ट करतात, त्याच्यामुळे मधला लेअर पटकन बाहेर निघतो आणि जो कडेचा लेअर आहे त्याला बाहेर पडायला वेळ लागतोय, कारण त्याला लिक्विड बरोबर पण फ्रिक्शन व्हायला लागले आणि वरच्या पाईपच्या वॉल बरोबर पण फ्रिक्शन व्हायला लागले. मग इथं आपण काय सांगतो, इट इज नॉन विस्कस, म्हणजे ह्याला काय, ह्याला त्याच्याशी काही घेणं देणंच नाहीये, ह्याच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे दॅट इज इक्वल टू झिरो. दिस इज थर्ड प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड. पहिली काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. आयडियल फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे. आपलं रेग्युलर फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे का? नाहीये. आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय करू शकतो, प्रेशर अप्लाय करून आपण त्याचं स्टेट ऑफ मॅटर चेंज करू शकतो, पण फॉर आयडियल गॅस इट इज इनकॉम्प्रेसिबल. सेकंड इज इट्स फ्लो इज इररोटेशनल, म्हणजे तो स्वतः स्वतः रोटेशनल मोशन मध्ये जाणार नाहीये. अँड नेक्स्ट इज इट इज नॉन विस्कस, हा पण पॉइंट एक्सप्लेन झाला. त्याच्या पुढे म्हणतात की द फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय, असं तो जर तुम्ही त्याला स्लोप वर नाही सोडलं, फॉर एक्झाम्पल घसारतीला जर नाही सोडलं त्याला, तर त्याचा वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार आहे. ज्या स्पीडनं त्याला तुम्ही सोडले त्याच स्पीडनं ते फ्लो होत राहणार आहे, अँड दॅट वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल वरच्या टाकीतलं पाणी आपण खाली सोडतोय, बरोबर, एकदा ते प्रेशर डिफरन्स सेट झाला की मग त्या फ्लोला हे नाही राहत, काय म्हणतात, त्या फ्लोची वेलॉसिटी चेंज होत नाही, सेम वेलॉसिटीने तो फ्लो चालू राहतो. सो दीज आर फोर प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड दॅट आय वॉन्ट यू पीपल टू रिमेंबर. ह्या प्रॉपर्टीज तुम्ही लोकांनी लक्षात ठेवायचे. आता मी सांगितल्या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, बरोबर, ह्याच्यानंतर मी सांगणार आहे प्रॅक्टिकल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे फ्लुइड्स आपण वापरतोय त्यांच्या प्रॉपर्टीज मी सांगते. आता सेकंड प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीज ऑफ रियल फ्लुइड्स. रियल म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे फ्लुइड्स आपण वापरतोय त्यांच्या प्रॉपर्टीज. ऐकू येते का सगळ्यांना? प्लीज रेज युअर हँड्स, रेज हँड्स. कळतंय का सगळ्यांना? गुड, ओके ओके, चालेल. नाव ओके. त्याच्या पुढे आहे प्रॉपर्टीज ऑफ रियल फ्लुइड्स. पहिली प्रॉपर्टी काय आहे, दे डिस्प्ले विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे वेगवेगळ्या लेअर्स मध्ये जे हे दिसतात आपल्याला फ्रिक्शन दिसतंय, हे हा एक लेअर आहे, हा एक लेअर आहे, ह्यांच्यामध्ये फ्रिक्शन असणार आहे फ्लुइड फ्लो होताना, तर ते फ्रिक्शन रियल फ्लुइड्स मध्ये आपल्याला दिसणार आहे. अँड कॅन बी सब्जेक्टेड टू स्मॉल लेवल्स ऑफ शिअर स्ट्रेस. मगाशी आपण काय सांगितलं, आयडियल फ्लुइड साठी शिअर स्ट्रेस इक्वल टू झिरो आहे. ह्या केसमध्ये काय आहे, रिअल फ्लुइड साठी शिअर स्ट्रेस असतो आणि तो शिअर स्ट्रेस काय आहे, निग्लिजिबल आहे, स्मॉल अमाऊंट आहे. सो नाव माय क्वेश्चन इज, व्हॉट इज शिअर मॉड्युलस ऑर व्हॉट इज शिअर स्ट्रेस ऑफ रिअल फ्लुइड्स? इक्वल टू झिरो, निग्लिजिबली स्मॉल, नेगेटिव्ह, नन ऑफ दिस. इट इज निग्लिजिबली स्मॉल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. हे तर आपल्याला माहिती आहे, डिफॉर्म होणं म्हणजे काय, एक्स्टर्नल फोर्सेस ज्या वेळी आपण अप्लाय करतो एखाद्या मटेरियलवरती, एखाद्या बॉडीवरती, तर तिचा शेप चेंज होतो. मग फक्त डिफॉर्मेशन कुणामध्ये होत नाही, सॉलिड्समध्ये होत नाही, लिक्विड्समध्ये डिफॉर्मेशन होतंय आणि गॅसेसमध्ये पण डिफॉर्मेशन होतं. सो रिअल गॅसेसच्या केसमध्ये डिफॉर्मेशन होतंय, फक्त आयडियलच्या केसेसमध्ये ते इनकॉम्प्रेसिबल आहेत, म्हणजे तिथं डिफॉर्मेशन होत नाही, त्यांनी एकदा तो शेप पकडला की ते त्याच शेपमध्ये राहतात. नाव फ्लुइड्स हॅव ॲबिलिटी टू फ्लो. रिअल फ्लुइड्सची ॲबिलिटी आहे अँड बिकॉज दे आर फ्लोईंग देअरफोर वी कॉल देम ॲज फ्लुइड्स. एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड्स आर लिक्विड्स, प्लाझ्माज अँड गॅसेस. मग त्याच्यामध्ये ते सगळेजण आले, त्याच्यातले जेवढे टाईप्स असतील ते सगळेजण. आणि नाव लास्ट पॉईंट ऑर लास्ट प्रॉपर्टी ऑफ अ रिअल फ्लुइड इज दे टेक शेप ऑफ कंटेनर. दे टेक शेप ऑफ कंटेनर, दिस ऑल वी नो. ओके, सो वन्स वी आर डन विथ प्रॉपर्टीज ऑफ रिअल फ्लुइड्स, लेट अस मूव ऑन. हे सगळ्यांनी एकदा नोट डाऊन करून घ्या, कारण हे तुम्हाला लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज फ्लुइड ऍट रेस्ट. हा तुमच्या बुकमध्ये 2.2 म्हणून दिलेला आहे, फ्लुइड ऍट रेस्ट. आता फ्लुइड ऍट रेस्ट का आपल्याला स्टडी करायची गरज पडतीये? फॉर एक्झाम्पल आपण जर मोठी वॉटर बॉडी बघितली, लेट्स कन्सिडर एखादा मोठा समुद्र आहे. समुद्रात काय होणार आहे, बरं, वरचे काही मीटरचे लेअर्स फक्त त्याच्यावर लाटा तयार होणार आहेत, ते फक्त मोशन मध्ये. तुम्ही डेप्थला जाल तसं काय आहे, स्टेशनरी आहे, स्टेडी आहे, अजिबात एक थेंब इकडचं तिकडं होत नाही.
बरोबर. मग त्या केसमध्ये आपल्याला काय स्टडी करायला लागते, फ्लुइड ऍट रेस्ट. कारण आपण काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल जर आपले सबमरीन्स वगैरे आपल्याला पाठवायचे असतील तर ते आपण वरती नाही ठेवत ना, त्यांना कुठे ठेवतोय, आपण बेस ऑफ सी ला ठेवतोय सबमरीन्स. काय म्हणतात त्यांना, पाणबुड्या, आपल्या इंडियन डिफेन्सच्या पाणबुड्या वगैरे. मग तिथं आपल्याला जर रेस्टला असलेलं फ्लुइड कसं काम करते किंवा त्याच्या आपल्या रेग्युलर बॉडीज वरती काय इफेक्ट होतो हे माहिती असेल, तर आपल्याला आपले डिव्हायसेस कसं तयार करणं उपयोगाचं आहे, म्हणजे शक्य होणार आहे. मग त्यामुळे काय करतोय आपण, फ्लुइड ऍट रेस्ट हा एक एक्स्ट्रा पॉइंट आपण स्टडी करतोय ह्याच्यामध्ये. आणि फ्लुइड ऍट रेस्ट मध्ये काय आहे, दिस इज ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट अँड इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. ह्याला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक्स. ह्याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्सची डेफिनेशन करू शकताय काय, द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ चार्जेस ऍट रेस्ट. स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ चार्जेस ऍट रेस्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टडी ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट इज नोन ॲज हायड्रोस्टॅटिक्स. स्टॅटिक्स मतलब ऍट रेस्ट. ओके, आता हायड्रोस्टॅटिक्सची पण डेफिनेशन झाली, पुढचा पॉइंट बघूयात. आता पुढे आपण डेफिनेशन घेतोय प्रेशरची. हाऊ डू आय डिफाईन प्रेशर? प्रेशरसाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त त्याला फोर्स म्हणणार नाही फिजिक्समध्ये, त्याला आपण म्हणणार आहे नॉर्मल फोर्स. नॉर्मल म्हणजे जो 90 डिग्रीजला ऍक्ट व्हायला लागलाय, कारण तो 90 डिग्रीजलाच मॅक्सिमम असणार आहे. जर मला मॅक्सिमम आउटपुट पाहिजे तर फोर्स काय पाहिजे, नॉर्मल फोर्स पाहिजे. नाव द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ऍट रेस्ट. फ्लुइड ऍट रेस्ट हे स्टडी करावलंय, त्याच्या अंडर प्रेशर स्टडी करायला. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट सर्फेस एरिया इन कॉन्टॅक्ट पाहिजे होतं, इन लिहिलंच नाहीये मी, तर सर्फेस एरिया इन कॉन्टॅक्ट. आपण फक्त फ्लुइडच्या बाबतीत बोलायला लागलोय तर ते कसं आहे, म्हणजे जो काही एरिया कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे लिक्विडच्या, फक्त तेवढ्यावरती तो प्रेशर एक्झर्ट करणार आहे, बाकी कुठे तो प्रेशर एक्झर्ट नाही करणार. सो दॅट इज व्हॉट आय डिफाईन एज प्रेशर इन केस ऑफ लिक्विड ऍट रेस्ट ऑर फ्लुइड ऍट रेस्ट. ओके, नाव इथं आपल्याला काय दिसतंय बघा, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग आपण फक्त असं म्हणणार आहे की जर फोर्स जास्त असेल तरच प्रेशर वाढणार आहे, नाही. जर तुमचा एरिया कमी असेल, फोर्स तर कमीच आहे पण एरिया जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुमचा डिनॉमिनेटर कमी व्हायला लागलाय, म्हणून तुमचा प्रेशरचा न्युमिरेटर वाढणार आहे. सो व्हॉट यू नीड टू रिमेंबर इज, इवन इफ फोर्स इज लेस अँड एरिया इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू फोर्स, तर त्या केसमध्ये पण प्रेशर जास्त असू शकतं. एक भारी एक्झाम्पल देते, मुली हाय हिल्स वापरतात बघा, स्टेलेटोज म्हणतो आपण त्यांना, तर स्टेलेटोज मध्ये हार्डली 1 cm² चा तो एरिया असतो सॅन्डलला. मग तो एरिया कमी आहे, जरी माझं वजन कमी असेल तरी त्या स्टेलेटोजची एरिया खूपच कमी आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यावरती एक्झर्ट होणारा प्रेशर खूप जास्त असणार आहे. मग तुम्ही प्रेशर कोणत्या दोन पद्धतीने वाढवू शकताय, जर एरिया कॉन्स्टंट ठेवणार असाल तर फोर्स वाढवायचं आहे, जर फोर्स कमी ठेवणार असाल तर एरिया अजून कमी करायचं आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. ओके, दस अँड ऑब्जेक्ट विथ स्मॉल वेट, स्मॉल वेट म्हणते मी, फोर्स इज इक्वल टू वेट, हे लक्षात ठेवायचं आहे. एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम जी. जेव्हा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणते तेव्हा तिथे ए टाकणार, आणि जेव्हा मी वेट कन्सिडर करते तर तिथे एम जी म्हणणार. जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, 9.8. फॉर एक्झाम्पल जर एखादं फ्लो होणारी गोष्ट असेल, स्पीड ऑफ व्हेकल किंवा अजून काय फाइंड आउट करायचं असेल, ते एफ इज इक्वल टू एम ए पुट करते मी. पण तेच जर वरून खाली पडणारी फ्री फॉलिंग बॉडी असेल तर मग मी काय करते, तिथे एम जी पुट करते. सो दॅट फोर्स इज इक्वल टू वेट, बिकॉज वेट इज इक्वल टू एम जी अँड दॅट इज अगेन इक्वल टू फोर्स. मग स्मॉल वेट असेल तर ह्यूज प्रेशर अप्लायसाठी करायसाठी मला काय करायला लागणार आहे, एरिया, सर्फेस एरिया काय करायला लागणार आहे, कमी करायला लागणार आहे खूपच. इन दॅट केस आय कॅन इन्क्रीज द प्रेशर. ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. फर्स्ट थिंग, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. माझा क्वेश्चन असा आहे की वाय इज प्रेशर अ स्केलर क्वांटिटी. आपल्याला माहिती आहे की एरिया इज अ स्केलर क्वांटिटी, पण फोर्स काय आहे, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. मग फोर्स वेक्टर क्वांटिटी असताना आणि प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया असताना पण प्रेशर स्केलर क्वांटिटी काय आहे, तुम्ही आन्सर करा. मी परत नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेन. आणि त्याचे डायमेन्शन्स नोट डाऊन करा. फोर्स काय असणार आहे, फोर्स इज एम इन टू जी, म्हणजे मास इन टू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास म्हणजे के जी. सो के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर. आणि हे दोन्ही आपण त्यांचा रेशो काढल्यानंतर काय येते, एम एल मायनस वन टी मायनस टू.
तुमच्या बुकमध्ये एल मायनस वन एम वन टी रेस टू मायनस टू दिले, दोन्ही सेम आहेत. एम रेस टू नथिंग म्हणजे एम रेस टू वन आहे. ठीक आहे, मी एम रेस टू झिरो लिहिला असतं तर त्याचा अर्थ असा असतो की त्याच्यात मासचा काही संबंधच नाहीये, पण इथं के जी असल्यामुळे मास आहे. नेक्स्ट इज कन्वर्जन बघा, वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू वन पास्कल. हे कन्वर्जन तुम्हाला कायम लागणार आहे पास्कलसाठी. द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, फोर्स न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू वन पास्कल. कॉमन युनिट ऑफ प्रेशर ऍटमॉस्फिअर जर मला मेजर करायचं असेल तर मी काय करते त्याला वन एटीएम म्हणते. वन एटीएम इज इक्वल टू हाऊ मच, 7.766 mm पर एच जी किंवा 760 mm पर एच जी असं आपण म्हणतोय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्यालाच मी अजून कसं सांगू शकते पास्कल्स मध्ये 1.013 × 10⁵ पास्कल्स. कन्वर्जन सगळे लिहून घ्या, सगळे मी पास्कल मध्ये कन्वर्ट करून दिलेत. त्याच्यानंतर 1 × 10⁵ पास्कल हे रफ एस्टिमेट आहे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता जे रिसेंटली अम्फान म्हणून वादळ आलेलं, त्या वादळाला आपण कशात मेजर करतोय, बार्स मध्ये मेजर करतोय. मग त्या बारला पास्कल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, 10⁵ पास्कल इज 1 bar. छोटं असेल ना, छोटी क्वांटिटी जर मेजर करायची असेल तर ते आपण टॉर मध्ये मेजर करतोय, त्याला टॉरिसेली असं पण म्हणतात. टॉरिसेलीज लॉ झाला असेल बघा तुम्हाला किंवा आता पुढे होईल तो, तर त्याच्यावरून ते टॉर नाव आले. सो 1 tor इज इक्वल टू 133 pascal. आणि पुढचं आहे हेक्टा पास्कल. हेक्टा म्हणजे 100. सो 1 hectopascal इज 1 × 100 pascal. मग तसं 1 micropascal काय असणार आहे, 10⁻⁶ pascal. मायक्रो म्हणजे 10⁻⁶, नॅनो म्हणजे 10⁻⁹. मग आता इथं मी कसणार, 1 nanopascal इज इक्वल टू 10⁻⁹ pascal. हे कन्वर्जन्स तुम्हाला माहिती पाहिजेत. तुमच्या बुकमध्ये ह्याच्यावरती लेटस नो असा एक पॉईंट आहे बघा, किंवा लेटस नो असंच काहीतरी एक पॉईंट आहे, तिथं त्यांनी एक 2-3 क्वेश्चन विचारलेत तुम्हाला. हे एवढं स्टडी केल्यानंतर त्याचे तुम्हाला आन्सर्स द्यायला येतात का बघा, पहिल्या 3 pages मध्ये, पहिल्या 2-3 pages मध्ये टेक्स्ट बुकच्या. ठीक आहे, सो आय एम स्टॉपिंग ऍट दिस पॉईंट.